नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप होणार असून शिंदे गटातले अर्धा डझन आमदार ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा मोठा आणि खळबजनक दावा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री शिंदेंचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावरती येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला असून शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं आहे. यानंतर आता महायुतीकडून मेळाव्यांची तयारी करण्यात आली आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादीचे अजित पवार गट व भाजप या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट देखील ऍक्टिव्ह मोडवरती आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे गटावर जोरदार टीका केली. एवढंच नाही तर लवकरच शिंदे गटामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असून शिंदे गटाचे तब्बल अर्धा डझन आमदार आजही उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे. आजही ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहे असा मोठा दावा आणि गोप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. मात्र त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी यावेळी राणे यांच्यावरती देखील जोरदार टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख व आमदार नितेश राणे हे एकत्र पत्रकार परिषद घेतात. हा खरं तर बाळासाहेबांचा अपमान आहे, कारण ज्या राणेंनी गद्दारी केली म्हणून बाळासाहेबांनी त्यांना आकलून दिलं होतं. त्यांच्या मांडीला मांडी लावून जर हे बसत असतील तर बाळासाहेबांच्या विचाराचा हा अपमान आहे. खरं तर हे गद्दार गद्दार भाऊभाऊ असं झालं आहे. परंतु या गद्दारांचा गट आता एकत्र राहणार नसून लवकरच यातील खरे शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत येतील असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.